विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. भारतीय वंशाच्या लीना नायर फ्रेंच लक्झरी ग्रुप शनेलच्या सीईओ बनणार असल्याची माहिती आहे. लीना आतापर्यंत अँग्रो डच कंपनी युनिलिव्हरच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. युनिलिव्हरच्या पहिल्या महिला आणि सर्वात तरुण मुख्य मानव संसाधन अधिकारी लीना यांनी आता कंपनीतून राजीनामा दिला आहे. आता त्या शनेलमध्ये सीईओ म्हणून रुजू होणार असल्याची माहिती आहे. जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हाहाकार माजलेला आहे. मात्र या विषाणूचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसल्याचं चित्र आता दिसून येत आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. अमेरिकेने 8 लाख मृत्यूंचा आकडा पार केला असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आली आहे. हंगामाच्या सुरुवातीला जिनिंग मोठ्या क्षमतेने सुरू झाले होते. शिवाय कापसाला चांगले दरही मिळत असल्याने उत्साहाचे वातावरण होते. मात्र हंगाम निम्म्यावर आला असतानाच ओमिक्रॉनचे ग्रहण जिनिंग उद्योगालाही लागल्याचे दिसत आहे. ओमिक्रॉनमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहार थंडावले असून त्याचा परिणाम थेट आता राज्यातील जिनिंग उद्योगावर होत आहे. आतापर्यंत राज्यातील 500 जिनिंग प्रोसेसमधून 22 लाख गाठींची निर्मिती झाली आहे. तर यंदा कापूस हंगामात 70 लाख गाठींची निर्मिती होईल असे संकेत सुरुवातीला वर्तवण्यात आले होते. मात्र सध्या ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव, नाताळाच्या सुट्ट्या आणि कापूस दराबाबत अनिश्चितता यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. शिवसेना अजून युपीएचा भाग नाही. मात्र सध्या मिनी युपीएचा प्रयोग सुरू आहे. काही सकारात्मक चर्चा झाल्या आहेत. आता पुन्हा एक बैठक होणार आहे अशी माहिती बुधवारी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीमध्ये दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खरे शिवसेना युपीएमध्ये सहभागी होणार का या चर्चांना उधाण आलंय. गेल्या काही महिन्यांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिनाभर या किमती काहीशा स्थिर राहिल्या असल्या तरी तोपर्यंत पेट्रोल दर प्रति लिटर 100च्याही वर गेले असून डिझेलनंही त्या दिशेनं दमदार सुरुवात केली होती. याच पार्श्वभूमीवर इंधनाचे दर कमी करण्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये टोलवाटोलवी सुरू असताना आता केंद्रानं इंधनावरील करांमधून गेल्या 3 वर्षात केलेल्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीच ही आकडेवारी जाहीर केली असल्याची माहिती आहे. वेगवान आढावामध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. देश विदेशासह राज्यातील 24 महत्त्वाच्या बातम्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये रोज रात्री 8 वाजता. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 987 शाळा आणि शहरी भागातील शाळा देखील आजपासून सुरू होणार आहेत. ठाण्याच्या ग्रामीण भागातील 1 ते 4 पर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीनुसार शाळा सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भातील निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा परिणाम म्हणून शहरात बनावट कोरोना लस देणारी टोळी देखील सक्रिय झाली आहे. जिन्सी पोलिसांनी 500 ते 2000 रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना मंगळवारी रंगेहात पकडले. त्यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील डॉक्टर रझीउद्दीन हा या टोळीचा मास्टर माइंड होता असे देखील समोर आले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी होते. मात्र सुनावणीपूर्वी केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करत राज्य सरकारला झटका दिलाय.
नव्यानं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण इम्पेरिकल डेटा अभावी अडलंय. अशातच पुन्हा एकदा केंद्र सरकारने नकार घंटा वाजवल्याने महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात कोणती बाजू मांडणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टिप्पणी केली आहे. हिंदूंकडे हिंदू म्हणून मत मागणारा शिवसेना हा देशातील पहिला पक्ष आहे, तसेच हिंदूंची वोट बँक देशात आहे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सिद्ध केलंय असं देखील ते म्हणालेत. तसेच आमचं हिंदुत्व हे केवळ मंदिरांपुरतं मर्यादित नाही, राजकारणांपुरतंही मर्यादित नाही, हे त्यापुढचं आहे, त्या पलीकडचं आहे असं देखील संजय राऊत म्हणालेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे आजचे दर जारी केले आहेत. देशभरात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय, तरीही देशात इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले असून आजही पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. आपण पाहत रहा News24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.